हॅलो फ्रेंड्स, तर कसा वाटतोय हा केक मला कमेंट करून सांगायला विसरू नका। सुरुवातीलाच मी हे सांगते, पण बघा ना केक किती छान झालेला आहे क्रिकेट थीमचा। तर रविवारी संध्याकाळी 27 तारखेला गौरांगचा जो फ्रेंड आहे राजवीर, त्याचा बर्थडे होता। शेजारीच आहे तो। मागच्या सोमवारी मी शिवण्याचाही बर्थडे तुमच्याशी शेअर केलेला होता। तर बघा इथे त्यावेळेला तिचा फोटो काढायचा राहिलेला होता, म्हणून तिला आत्ता बसवलेलं आहे। तुम्हाला इथे पुढे दिसेलच हे। तिला म्हटलं तू बस केक पुढे आणि तुझंही थोडंसं शूट घेऊयात आपण। तर तीसुद्धा इथे खुर्चीवरती या केकच्या समोर आधी बसलेली आहे। आणि हा केक कसा झाला आहे बघा, छान असा थीम केक केलेला आहे, क्रिकेट थीम केक केलेला आहे। तर खूप वेळ गेलेला आहे हा केक करण्यासाठी, बॅट वगैरे बॉल वगैरे बनवण्यासाठी स्पॉन्ज जो असतो त्यापासूनच बनवला आहे। आणि हे सगळे राजवीरचे फ्रेंड्स आहेत, तो 4th स्टँडर्डमध्ये आहे। तर बघा ही आहे शिवण्या, तिला म्हटलं तू पण बस आणि तुझा पण आपण थोडंसं शूट घेऊया, तिचं राहिलेलं होतं, ती पण खुश झाली। तर ही आहे आर्याची फ्रेंड, राजवीरची छोटी बहीण। आणि राजवीरचा हा आहे, राजवीर बघा हा याचा बर्थडे आहे आज। तर ही आहे राजवीरची मम्मी आणि पप्पा तिकडे फोटो काढत आहेत बघा। तर फ्लॅश येत होता मागच्या जो त्यांच्या घरात जे मंदिर आहे राधाकृष्णाचं मागे, तर तिथून फ्लॅश येत होता म्हणून मी लाईट बंद करायला सांगितली त्यांना। आणि इथे आता सगळेजण 1 बाय 1 औक्षण करून घेतील। व्हिडिओला 1 लाईकसुद्धा नक्की करा, जेणेकरून जर आपले लाईक्स व्हिडिओचे वाढले तर तो व्हिडिओ अनेक खूप जणांपर्यंत त्याचे इम्प्रेशन पाडले जाते, त्यामुळे त्यांच्याकडूनही क्लिक होते आणि त्यामुळे व्हिडिओ जास्त जण पाहू शकतात। आणि एक सांगायचं आहे बघा, जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। खूप सारे नवीन फ्रेंड्स आपल्याला ॲड झालेले आहेत, त्यांचे तर मनापासून आभार आहेतच, कारण तुमच्या सपोर्टमुळेच इथपर्यंत पोहोचलेले आहे। जवळजवळ 2100 सबस्क्रायबर्स आपल्या चॅनेलवरती कंप्लीट झालेले आहेत आणि ही खूप खरंच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। फक्त की नाही व्ह्यूज तेवढे येत नाही आहेत, तर प्लीज व्हिडिओ नक्की पाहत जा। रोजच्या रोज तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर मलासुद्धा अजून नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा मिळते। नाहीतर कसे होते, सबस्क्रायबर्स आपले फ्रेंड्स तर आहेत, पण त्यांच्याकडून व्हिडिओ पाहायचे राहिले जात आहेत। किंवा तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे जरी मला तुम्ही कमेंट करून सांगितले, तर त्या प्रकारचे व्हिडिओज मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन। आणि मला एक तुमच्याशी गोष्ट शेअर करायची आहे, तर बघा जेव्हा आपल्याकडे बर्थडे असतो तेव्हा प्लीज मेणबत्ती त्याच्यावरती लावू नका। म्हणजे कसं असतं बघा, की आपण औक्षण का करतो, तर आयुष्य वाढावं किंवा दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपण दिवा लावून त्याचं औक्षण करत असतो, कोणाचंही जेव्हा आपण औक्षण करत असतो। मग तोच दिवा मेणबत्तीच्या रूपात लावून तो का विझवायचा, बरोबर आहे की नाही? आणि हे एक झालं कारण, धार्मिक कारण झालं। आता दुसरं एक सायंटिफिक कारण सांगते तुम्हाला, की ज्या वेळेला मेणबत्ती फुंकण्यासाठी आपण फुंकर मारतो त्या मेणबत्तीवरती, त्यावेळेला तोंडातून असंख्य असे जीवाणू बाहेर पडतात, त्या जे दिसत नाहीत आपल्याला। आणि त्यामुळे काय होतं, ते जे जीवाणू असतात ते केकवरती पसरले जातात किंवा आजूबाजूला पसरले जातात, आणि तो केक खाणारी इतर खूप जण असतात, तर ते त्याद्वारे म्हणजे त्या केकद्वारे त्यांच्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आजार वाढण्याचे सुद्धा चान्सेस असतात। त्यामुळे जरी हा व्यक्ती, फुंकणारा व्यक्ती आजारी नसला तरीसुद्धा हे इन्फेक्शन थोड्या का होईना प्रमाणात होते, आणि जर असं जर वारंवार सतत होत असेल तर ते हानिकारक आहे। इतर वेळेलासुद्धा जेव्हा लाईट गेली आपण मेणबत्ती लावतो, ती मेणबत्ती कधी पण तोंडाने विझवायची नाही, हाताने विझवा किंवा हात हलवून विझवा, पण तोंडाने कधीही कुठला दिवा विझवायचा नसतो। आणि मुळात हे कारण आहेच, आणि आपलं धार्मिक कारणांप्रमाणे किंवा धार्मिक ह्याच्यानुसार मेणबत्ती लावून म्हणजे तो दिवा तोंडाने विझवून शांत करणे हे काय शुभ नाही आपल्या धार्मिकमध्ये किंवा आपल्या ज्या धार्मिक विचारानुसार। हे माझे एक असे म्हणणे आहे, तुम्हाला याविषयी काय वाटते किंवा तुमचे काय म्हणणे आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आणि बरेच जण आपण बघतो की मेणबत्ती लावली जाते लहान मुलांच्या बर्थडेला किंवा मोठ्यांच्या सुद्धा बर्थडेला, आणि ते फुंकली जाते, त्यामुळे हे खरंच कुठेतरी थांबायला हवं आहे। बऱ्या प्रमाणात हे कमी झालेलं आहे, पण अजून हे पूर्णतः थांबायला हवं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच मला खरं तर सांगायचं होतं। तर बघा सगळ्यांनी राजवीरला औक्षण करून घेतलेले आहे, आणि त्यानंतर आता नेहमीप्रमाणे केक कटिंगचे काम होणार आहे।
तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. ईट हेल्दी, स्टे हेल्दी, टेक केअर अँड बाय.